बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते असल्याचं समोर आलंय। वानखेडेंच्या नावे कोणतेही ट्विटर खाते नसल्याचं मुंबई एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आलंय। तसंच वानखेडे यांच्या नावाची सर्व खाती तोतयागिरी असल्याचं एनसीबीने म्हटलंय। ही बनावट खाती तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप होताना दिसतायत, गंभीर प्रकारचे आरोप त्यांच्यावर होताना दिसतायत आणि त्यातच आता त्यांच्या नावाचं बनावट ट्विटर अकाउंट असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची काशिफ खानशी मैत्री असल्यानं त्यांनी काशिफवर कारवाई केली नाही असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय। यावर उत्तर देताना समीर वानखेडेंनी हे आरोप खोडून काढलेत, हे खोटं असून कायदा आपलं काम करेल असं उत्तर त्यांनी दिलंय। सर, काशिफ खान को आप जानते कैसे आरोप आपके ऊपर लगे हैं कि काशिफ खान आपके संबंध से उनको छोड़ा गया है? आराम से, आराम से। हाँ बोलिए। काशिफ खान को आप जानते हैं कि आपके आरोप लगाए हैं महाराष्ट्र के मंत्री ने कि आप उनको जानते हैं? बिल्कुल बिल्कुल झूठ, एब्सोल्युटली लाय एंड आई कैन नॉट कमेंट, सॉरी, थैंक यू वेरी मच। ऐसे बोले कि वो थे क्रूज पार्टी में और आपने छोड़ दिया, उनको जानबूझ के छोड़ा गया। लॉ विल टेक इट्स ओन कोर्स। थैंक यू। ओके, थैंक यू।